मोबाईल ॲपच्या माध्यमातून काही कागदपत्र आणि वैयक्तिक माहिती याच्या आधारावर हे ॲप आपल्याला सुरुवातीला काही रक्कम कर्ज स्वरूपात देतं, तेही काही मिनटात. आणि तशी जाहिरातही सोशल मीडियाच्या माध्यमातून ते करतात आणि पैशांची गरज भासली की आपण त्या जाहिरातीला बळी पडून ते ॲप इन्स्टॉल करतो आणि झटकन मिळणाऱ्या रकमेच्या प्रेमात पडतो. पण आपल्याला माहीत आहे का की हे ॲप आणि यामागे खूप मोठं नेटवर्क आहे, क्राईम नेटवर्क, आणि यामुळे आपण सायबर क्राईमचा शिकार होत असतो. हे ॲप आपल्यासाठी आणि आपल्या संपर्कातील मित्रमंडळी अथवा कुटुंबासाठी किती घातक ठरू शकतं तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया. भारत सरकारने या बनावट लोन ॲप्सवर जरी बंदी घातली असली तरी ती बंदी नावालाच आहे, कारण अशा प्रकारचे कितीतरी फसवे ॲप अजूनही कार्यरत आहेत आणि आपला बळी शोधत आहेत. या ॲप्सवर नियंत्रण नक्की कोणाचं याबद्दल प्रश्न उपस्थित होत आहे. या संदर्भातील नाशिकमधील एक घटना आपण जाणून घेऊया. नाशिकमधील एका 28 वर्षीय तरुणाकडून याच बनावट मोबाईल ॲप्सच्या माध्यमातून तब्बल 17,12,000 रुपये उकळण्यात आले. पैशांची गरज असल्याने मोबाईलवर आलेल्या एका टेक्स्ट मेसेजवरून त्याने स्पेशल लोन ॲप डाउनलोड केलं आणि सुरुवातीला 2,160 रुपयाचं लोन घेतलं. दिलेल्या कर्ज रकमेतून ते लोनवाले त्यांची प्रोसेसिंग फी आणि इतर काही चार्जेस असतात ते कट करूनच शिल्लक रक्कम कर्ज म्हणून देतात. 2,160 ही रक्कम त्याच्या अकाउंटला क्रेडिट झाली. त्यानंतर अशाच प्रकारच्या लोन संदर्भात विविध आमिष दाखवण्यात येऊ लागले. डिजिटल बँक, कॅश मोर, कॅश वॉलेट, इझी लोन, फ्लॅश कॅश, हॅप्पी लोन, लोन मार्केट, फॅमिली लोन अशा प्रकारचे 8 ॲप डाउनलोड करायला सांगितले आणि त्याला अशा प्रकारे वेगवेगळ्या माध्यमातून तब्बल 3,89,000 रुपयाचे लोन देण्यात आले. हळूहळू 15 दिवसात तर कधी 7 दिवसात कर्जाची परतफेड करा असे मेसेजेस त्याला पाठवण्यात आले, मात्र ते शक्य नसल्यामुळे त्याची परतफेड तो करू शकत नव्हता. त्यामुळे वारंवार फोन करून त्याला त्रास द्यायला सुरुवात केली आणि लोन प्रक्रियेदरम्यान त्याच्या ओळखीच्या किंवा जवळच्या व्यक्तींचे नंबर जोडले गेले होते. त्यांनाही ते फोन करून त्याच्या कर्जाबद्दल आणि परत करायला सांगा असे सांगू लागले. एवढ्यावरतीच हे प्रकरण थांबलं नाही तर त्या तरुणाचे फोटो अश्लील स्वरूपात एडिट करण्यात येऊन कॉन्टॅक्ट लिस्टमधील नातेवाईक आणि मित्रांना पाठवण्यात आले. पैसे देत नसल्याचे पाहून गुन्हेगारांनी त्याच्या मित्रमंडळी आणि नातेवाईकांना त्रास देण्यास सुरुवात केली. फोन आणि मेसेजेस करून धमकी वगैरे सुरू केल्या आणि हे सगळं इंटरनॅशनल नंबरवरून, तेही व्हॉट्सअप कॉल करून चालू झालं. कधी महिला किंवा पुरुष, कधी हिंदी किंवा मराठी भाषेमध्ये ते संवाद साधायचे. अश्लील फोटो व्हायरल करू अशी धमकी आणि अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली जाऊ लागली. एकंदरीतच काय, या सर्व प्रकारामुळे त्याची झोप उडाली आणि स्वतःसह कुटुंबाची बदनामी होऊ नये म्हणून भीतीपोटी त्या तरुणाने आपल्या 2 दुचाकी आणि इतर दागिने घाण ठेवत तसेच मित्रमंडळींकडून पैसे उसने घेत कर्जाची परतफेड करण्यास सुरुवात केली. वेगवेगळ्या UPI ची लिंक देण्यात येऊन त्यावर फोनपे किंवा PayTM द्वारे पैसे भरण्यात त्याला सांगितलं जाऊ लागलं. अशा प्रकारे 4 एप्रिल 2023 ते 12 जून 2023 या 2 महिन्याच्या काळात फोनपेच्या माध्यमातून 63 आणि PayTM द्वारे 77 व्यवहार करत 17,12,000 रुपये त्याने कसेबसे जमा केले. मात्र जवळपास 4 पट पैसे देऊनही धमकवण्याचे प्रकार सुरूच राहिल्याने त्याने अखेर नाशिक ग्रामीणच्या सायबर पोलीस ठाण्यात धाव घेत गुन्हा नोंद केला. हा घडलेला प्रकार लक्षात घेतला तर या मागची भीषणता लक्षात येते. अशा बनावट ॲपची त्या संदर्भातील लिंकची खात्री न करता लवकर आणि सोप्या पद्धतीत कर्ज मिळवणं किती महागात पडू शकतं यावरून समोर आलं. ही गोष्ट समोर आल्यामुळे कळाली, पण असे कितीतरी लोक असतील की या सायबर क्राईमला बळी पडून मानसिक आणि आर्थिक त्रास करून घेतला असेल अथवा घेतही असतील. ऑनलाईन कुठलाही व्यवहार करताना किंवा आपली वैयक्तिक माहिती देताना त्या संदर्भात खात्री करूनच आपण सतर्क राहायला हवं. या संदर्भातील घटना घडली तर मानसिकरित्या खचू न जाता त्याची सायबर क्राईम पोर्टलवर जाऊन आपण या संदर्भात कंप्लेंट करू शकतो. याबद्दल जनजागृती गरजेचे या व्हिडिओच्या माध्यमातून आमचा छोटासा प्रयत्न होता. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या लोकांसाठी ज्यांची ही फसवणूक होऊ नये म्हणून हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.